नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हे सुंदर फूल कसं विणायचं आणि त्याला ही पानं कशी विणायची ते पाहणार आहोत. चला तर मग हे फूल विणायला घेऊयात. सर्वप्रथम आपण 6 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. पहिल्या चेनमध्ये क्लोज करायचं आणि असे रिंग तयार करून घ्यायची. त्या रिंगमध्ये 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर 1, 2, 3 हे आपला टर्निंगचे चेन. अशा एकूण 6 चेन घातले आपण. त्यानंतर एक खांब, 1, 2, 3 तीन चेन, एक खांब, तीन चेन, एक खांब, तीन चेन. असे एकूण 8 खांब घालून घेणार आहेत. तुम्हाला जेवढ्या पाकळ्या बनवायच्या असतील तेवढे खांब घालायचे. आता मला ह्या फुलाला 8 पाकळ्या बनवायच्या आहेत म्हणून मी याला 8 खांब घालून घेणार आहे. आता हे आपले 8 खांब घालून झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे 1, 2, 3 तिसऱ्या चेनवर आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, त्यानंतर सुईवर वेढा घ्यायचा परंतु ती तो खांब पूर्ण करायचा नाही आहे, म्हणजे एक हाफ डबल क्रोशे, अर्धा खांब. त्यानंतर घ्यायचे आहेत 3 खांब, 1, 2, 3. हे 3 खांब, 1 अर्धा खांब. आणि एक सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब. आता ह्या पुढच्या गॅपमध्ये जायचं. इथे एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि 3 खांब घ्यायचे. 1, 2, 3 पुन्हा एक अर्धा खांब आणि एक मुका खांब. अशा प्रकारे ह्या पाकळ्या तयार होतील. पुढच्या गॅपमध्ये जायचं. एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि 3 खांब. 1, 2, 3 पुन्हा एक अर्धा खांब, एक मुका खांब. अशा प्रकारे ह्या 8 पाकळ्या आपण विणून घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्या पाकळ्या आपल्या विणून झालेल्या आहेत. इथे क्लोज करून घ्यायचं आहे ह्या खांबावर.
आता हे सुद्धा एक 8 पाकळ्यांचं फूल तयार झालेलं आहे. हे असंच सिंगल फूलसुद्धा आपण वापरू शकतो, रुमाल तोरण काहीही बनवायला आपण वापरू शकतो. मी याच्यावर आणखी विणणार आहे. आता काय करायचं, आपल्याला मागच्या बाजूला ह्या खांबाच्या मधून सुई घालायची अशी आणि हा धागा ओढून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर घ्यायचे आहेत 5 चेन, 1, 2, 3, 4, 5 5 चेन ह्या खांबाच्या मधून ओढून घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5 चेन अशा प्रकारे हे लूप तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला पाकळ्यांची दुसरी लाईन तयार करण्यासाठी. 1, 2, 3, 4, 5 चेन अशा प्रकारे हे 5 चेनचे लूप तयार करून घेतलेले. आपण 8 लूप तयार झालेले आहेत. ह्या शेवटच्या 5 चेन घेतल्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती इथे तिथल्याच लूपमध्ये क्लोज करून घ्यायचा. आता काय करायचं, आपल्याला हा जो 5 चेनचा लूप बनवलेला आहे त्याच्यामध्ये 1 सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि 5 डबल क्रोशे किंवा 5 खांब घालायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे 5 खांब घातले. 1 अर्धा खांब आणि 1 मुका खांब. आता ह्या पुढच्या लूपमध्ये जायचं. इथे 1 मुका खांब, 1 अर्धा खांब आणि 5 खांब. 1, 2, 3, 4, 5 पुन्हा इथे 1 अर्धा खांब, 1 मुका खांब. पुढच्या लूपवर जायचं. या प्रकारे ह्या बाकीच्या सगळ्या पाकळ्या आपण विणून घेऊया. आता ह्या मी मागच्या सगळ्या 8 पाकळ्या विणून घेतल्या दाखवल्याप्रमाणे. ही शेवटची पाकळी इथे आपली झाली. ही पाकळी झाल्यानंतर काय करायचं, इथे क्लोज करून घ्यायचं. जर एवढंच 2 लेअरचं फूल हवं असेल तर आपण हा धागा इथे
कट करून घेऊ शकतो. धागा कट केल्यानंतर आपलं हे असं दोन लेअरचं फूल तयार होते. आता ही फुलं मी एका रुमालासाठी वापरणार आहे, त्याच्यामध्ये अशी दोन लेअरची 8 फुलं वापरलेली आहेत मी. त्याच्यानंतर मिडलसाठी आणखी एक फूल बनवणार आहे. हे फूल मी आता 5 लेअरचं बनवणार आहे. ह्याचे आपल्या 2 लेअर झालेले आहेत. आता पुढे काय करायचं आपल्याला, सेम ह्या ठिकाणी तसे आपण मागे 5 चेन घातल्या होत्या तशाच 7 चेन घालायच्या आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7. त्यानंतर ह्या 2 पाकळ्यांच्या मधून अशी सुई घालायची. हा जोड आहे 2 पाकळ्यांचा, त्याच्यामधून मागच्या बाजूने क्लोज करून घ्यायचा. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 चेन हे दिसते 2 पाकळ्याच्यामधून सुई घालून क्लोज करून घ्यायचा. अशा प्रकारे आता आपल्याला हे 7 चेनचे लूप बनवून घ्यायचे आहेत. आता हे आपले सगळे लूप बनवून झालेले आहेत 7 चेनचे. ह्या शेवटच्या 7 चेन घातल्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच क्लोज करायचं आहे. त्यानंतर ह्या पहिल्या लूपच्यामध्ये एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 7 आपल्याला डबल क्रोशे घालायचे आहेत किंवा खांब घालायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पुन्हा हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे. सेम ह्या पुढच्या लूपमध्ये जायचं, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 7 डबल क्रोशे किंवा खांब. 2, 3, 4, 5, 6, 7 अर्धा खांब, मुक्का खांब. अशा प्रकारे ह्या सगळ्या 8 पाकळ्या आपल्याला विणून घ्यायच्या आहेत. आता हे आपल्या तिसऱ्या लाईनच्या सगळ्या पाकळ्या विणून झालेल्या आहेत. जिथून सुरुवात केली होती तिथेच क्लोज करायचं आहे. त्यानंतर ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये जसं अगोदर केलं होतं तसंच मागच्या बाजूने हा धागा ओढून घ्यायचा आहे. आता घ्यायचे आहेत आपल्याला 9 चेन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
नऊ चेन घेतल्यानंतर पुन्हा ह्या दोन पाकळ्यांच्या मधला जो गॅप आहे ह्याच्यामधून क्लोज करायचा. पुन्हा नऊ चेन, हा जो गॅप दिसतो दोन पाकांच्या मध्ये मागच्या बाजूने क्लोज करायचा. अशा प्रकारे हे आपल्याला आता ह्या राऊंडमध्ये नऊ चेनचे लूप बनवून घ्यायचे आहेत. सगळे लूप झालेले आहेत आपले नऊ चेनचे. जिथून सुरुवात केली होती तिथेच क्लोज करायचं. त्यानंतर ह्या लूपमध्ये एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि नऊ खांब घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. नऊ खांब झाल्यानंतर पुन्हा एक अर्धा खांब, एक मुका खांब. त्यानंतर पुढच्या लूपमध्ये जायचं. एक मुका खांब, एक अर्धा खांब, पुन्हा नऊ खांब. नऊ खांब झाल्यावर एक अर्धा खांब, एक मुका खांब. अशा प्रकारे हा राऊंडसुद्धा आपण पूर्ण करून घेऊया. हे असं आपलं लेअर लेअरचं फूल तयार होत आहे. राऊंडसुद्धा आपला इथे आता पूर्ण झालेला आहे. इथे क्लोज करून घेतला. आता घ्यायचे आहेत अकरा चेन. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा. अकरा चेन घेतल्यानंतर ह्या दोन पाकळीच्या मध्ये अशी सुई घालायची आणि क्लोज करायचं. जसं आतापर्यंत करत होतो तसेच हे अकरा चेनचे आपल्याला लूप बनवून घ्यायचे आहेत. अकरा चेनचे लूप बनवले. अशा प्रकारे हे सगळे लूप आपण बनवून घेऊया. हे सगळे लूप आपले बनवून झालेले आहेत. आता जिथून सुरुवात केली होती तिथेच क्लोज केलं. ह्या पहिल्या लूपमध्ये यायचं. एक मुका खांब, एक अर्धा खांब, त्यानंतर अकरा खांब. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा. अकरा खांब झाल्यानंतर पुन्हा एक अर्धा खांब, एक मुका खांब. त्यानंतर पुढच्या लूपवर जायचं. एक मुका खांब, एक अर्धा खांब, त्यानंतर अकरा खांब. या प्रकारे
या राऊंडमध्ये आपण सगळ्या लूपमध्ये 11 खांब घालून पाकळ्या तयार करून घेऊया. या राऊंडच्या आपल्या ह्या सगळ्या पाकळ्या विणून झालेल्या आहेत. इथे जिथून सुरू केलं होतं तिथे आपण क्लोज करून घेऊया. आपलं हे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. चार आपण 5 लेयर घेतलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5. याच प्रकारे आणखी लेयर्स वाढवत वाढवत तुम्हाला हवं तेवढं फूल बनवता येईल, किंवा असंच लेयर लेयरचं आपल्याला छोटा टेबल मॅटसुद्धा बनवता येईल. आता हे आपलं फूल तयार झालेलं आहे. ह्याच्यावर ही पानं कशी बनवायची ते बघूया. हे पान बनवण्यासाठी मी हा हिरव्या रंगाचा धागा घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला 10 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ह्या 10 चेन घेतल्यानंतर ह्या पुढच्या चेनवर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतरच्या चेनवर एक हाफ डबल क्रोशे. त्यानंतर घ्यायच्यात आपल्याला डबल क्रोशे. 5 डबल क्रोशे घेणार आहोत आपण. 1, 2, 3, 4, 5. अशा प्रकारे हे 5 डबल क्रोशे किंवा खांब घालून झाले आपले. आता काय करायचं आहे, पुन्हा हाफ डबल क्रोशे, एक म्हणजे अर्धा खांब. त्यानंतर शेवटी एक सिंगल क्रोशे घ्यायचा, मुका खांब. अशा प्रकारे हे पान एक बाजूच आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या बाजूला सुद्धा असंच विणायचं आहे आपल्याला. त्याआधी आपण काय करणार, हे फूल आहे, ह्याची ही पाकळी आहे, ह्याच्यावर आपल्याला जोडायचं आहे पान. हे आपण एकूण 11 खांब घातले होते शेवटी. 1, 2, 3, 4, 5, 6 हा जो 6वा मिडलचा खांब आहे त्याच्यामध्ये सुई घातलेली आहे. आणि हा धागा ओढून घेणार आपण त्यातून. म्हणजे हे पान टच होईल त्या पाकळीवर. आता पुन्हा आपण इथे विणायला सुरुवात करू. ही जी गाठ आहे इथे एक सिंगल क्रोशे. त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे. त्यानंतर जे 5 डबल क्रोशे आहेत त्याच्यासमोर 5 डबल क्रोशे येतील. 1, 2,
3 4 आणि 5 त्यानंतर हा जो हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यासमोर हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे व एक सिंगल क्रोशे, त्यानंतर इथे कॉर्नरला एकदम आणखी एक सिंगल क्रोशे आपण घेणार आणि एक चेन घेऊन हा धागा तोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे आपलं पान तयार झालेलं आहे. असे सगळ्या पाकळ्यांवर एक एक अशी 8 पानं बनवून घ्यायची आहेत आपल्याला. सेम पान ह्या फुलावरसुद्धा बनवायचं आहे. आपण हे पान 10 चेननी सुरुवात केली तर हे पान सुरुवात करताना 8 चेननी सुरुवात करायची. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, अशा प्रकारे हे लहान पान बनवून घ्यायचं. आणि ह्या फुलावर आपल्याला फक्त 4 पानं बनवायचे आहेत. इथे 1 2 3 4 आता ही सर्व पानं मी बनवून घेते. आता ही सगळी पानं आपली विणून झालेली आहेत आणि हे सुंदरसं फूल आपलं तयार झालेलं आहे. फुलाचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. हे फूल वापरून छान टेबल मॅट कसा बनवायचा ते पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.